नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी याच्यामध्ये आपले स्वागत आहे आज आहे दहा डिसेंबर दोन हजार बावीस आणि या व्हिडिओमध्येच आपण दहा डिसेंबरशी संबंधित महत्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत आपण सुरू करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात वर्ल्ड अँटी करप्शन डे किंवा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो तो हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाकडून पहिल्यांदा दोन हजार पाच या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता आणि हा दिवस समाजामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविषयी जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने दरवर्षी नऊ डिसेंबर याच दिवशी साजरा केला जातो आणि दोन हजार बावीस या वर्षामध्ये हा दिवस युनायटिंग दी वर्ल्ड अगेन्स्ट करप्शन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन नऊ डिसेंबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो आता इथे भ्रष्टाचाराचा उल्लेख आलेला आहे मग काही महत्व मुद्दे बघा त्यामध्ये जर आपल्याला असं विचारलं की भ्रष्टाचार विरोधी तक्रारींची नोंदणी करण्यासाठी ए सी बी वन डबल फोर डबल झिरो नावाचे मोबाईल ऍप कोणत्या राज्याने लॉन्च केलं आहे तर ऍप्लिकेशन जे आहे ते आंध्र प्रदेश राज्य सरकारने लॉन्च केलेलं आहे त्यानंतर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच वन झिरो सिक्स फोर अँटी करप्शन मोबाईल ॲप लॉन्च केले तर ॲप्लिकेशन उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉन्च केलेला आहे आणि हा निर्देशांक किंवा इंडेक्स आहे भ्रष्टाचार आकलन निर्देशांक दोन हजार बावीस हा निर्देशांक जो आहे तो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाच्या संस्थे कडून प्रसिद्ध केला जातो दोन हजार बावीसच्या या इंडेक्समध्ये भारत जगामध्ये ऐंशी देशांमध्ये पंच्याऐंशीव्या क्रमांकावर राहिलेलं आहे हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न दिना बोलू अर्ट या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पेरू बघा हे आहेत त्या दिना अर्ट आणि या पेरू या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत यांनी पेरूमध्ये नुकत्याच राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि या पेरू या देशाच्या पहिल्याच महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत या पेरूच्या एकशे तीस सदस्य असलेल्या विधीमंडळामधील एकशे एक सदस्यांच्या बहुमताने यापूर्वीचे राष्ट्रपती पॅड्रो कॅस्टिलो यांच्यावर महाभियोग करण्यासाठी मतदान केल्यानंतर या दिना या के या बोलोट यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे पेरू जो आहे तो दक्षिण अमेरिके दक्षिण अमेरिका खंडामधला पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनारा बसलेला देश आहे याची राजधानी आहे लिमा आणि चलन आहे पेरुवि सोल हा जो प्रश्न हा महिला संबंधित प्रश्न आहे किंवा पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत मग असेच काही इतरही महत्वाचे मुद्दे जे महिलांशी संबंधित आहेत किंवा ज्यावर आपल्याला परीक्षेमध्ये कर दृष्टीने प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामध्ये जर आपल्याला असं विचारलं की कोण फिफा वर्ल्ड मध्ये पुरुषांच्या सामन्यामध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला ठरली आहे या महिलेचं नाव आहे स्टेपनी फ्राफाट स्टेपनी फ्राफाट या नुकत्याच फिफा वर्ल्ड कप मध्ये पुरुषांच्या सामन्यामध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा त्या बनत आहेत पी टी उषा कोण नुकतीच भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय ड्रायव्हर बनली ही बनलेले लान्स नायक मंजू त्यानंतर नताशा पिर्क मुसर या नुकत्याच कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनले तर या नताशा पिर्क आहेत त्या स्लोवेनियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत कोणाची नुकतीच शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट या संस्थेच्या पहिल्या महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर असेल डॉक्टर जी हेमप्रभा नव्वद्या वर्षी निधन झालेल्या जयंती पटनायक कोण होत्या तर या भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या जे एन यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या पहिल्या महिला कुलगुरू त्या असतील शांतीश्री धुलीपुडी पंडित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी नाशिकच्या पहिल्या महिला कुलगुर कुलगुरू विचारलाय तर त्या असतील डॉक्टर माधुरी कानिटकर त्यानंतर बी आर ओ बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन या संघटनेच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर बनलेल्या आहेत वर्ध्याच्या वैशाली हिवसे महाराष्ट्रामधल्या आहेत वर्धा या ठिकाणच्या नुकतीच कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून जॉर्जिया मेलोनी यांनी यांची निवड झाली आहे तर नुकतीच यांची इटली या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे रॅमन मॅक्सेस पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला त्या असतील मदर तेरेसा कोणाची नुकतीच सीएसआयर म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च या सं संस्थेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नाव आहे त्यांचं नल्ला थंबी कल्लै सेल्वी सध्या महिला मुख्यमंत्री असलेलं भारतामधलं एकमेव राज्य ते आहे वेस्ट बंगाल किंवा पश्चिम बंगाल कोण ऑक्सिजन सिलेंडर शिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला बनली आहे नाव आहे पियाली बसाक कोण भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला लडाऊ विमानचालक बनले आहेत अभिलाषा बराख याचं उत्तर असेल आठशे मीटर पेक्षा जास्त उंचीची पाच पर्वत चक्रे सर करणारी पहिली भारतीय महिला त्या असतील प्रियंका मोहिते आय एम एफ इंटरनॅशनल मॉन्ट्री फंड या संघटनेच्या पहिल्या महिला डेप्युटी एम डी त्या बनलेल्या आहेत गीता गोपीनाथ त्यानंतर एच डी एफ सी बँकेने नुकतीच कोणत्या राज्यामध्ये आपली सर्व पहिली सर्व महिला शाखा उघडली ही शाखा केरळ या राज्यामध्ये उघडण्यात आलेली आहे विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी अकरा फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय महिला दिन भारतामध्ये तेरा फेब्रुवारीला असतो ग्रामीण महिलांचा आंतरराष्ट्रीय दिन हा पंधरा ऑक्टोबरला असतो जागतिक महिला समानता दिन सव्वीस ऑगस्टला असतो भारतामध्ये मुस्लिम महिला हक्क दिन एक ऑगस्टला आणि महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन हा दरवर्षी पंचवीस नोव्हेंबरला साजरा केला जातो हे सगळे मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पीडीएफ स्वरूपात देखील अवेलेबल होतील पुढचा प्रश्न आहे आर्ट कॅपिटल ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या दोन हजार बावीस मधील जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट किंवा सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावर राहिला आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्याऐंशीव्या आर्टन कॅपिटल ही काय तर ही एक ग्लोबल सिटीजनशिप फायनान्शियल ॲडवायझरी सर्व्हिस फर्म आहे हिची स्थापना कॅनडामध्ये दोन हजार सहा या वर्षामध्ये झालेली आहे आणि याच आर्टन कॅपिटल या संस्थेने किंवा या फर्मने जगातील दोन हजार बावीस या वर्षामधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि या यादीमध्ये जगामध्ये आपला भारत जगामध्ये भारत सत्याऐंशीव्या क्रमांकावर राहिलेला आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर युनायटेड अरब अमिरात हा देश राहिलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर जर्मनीला स्थान देण्यात आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर स्वीडन आहे तिसऱ्या क्रमांकावर स्वीडन हा देश आहे चौथ्या क्रमांकावर फिनलँड आहे आणि पाचव्या क्रमांकावर लग्झम्बर्ग हा देश राहिलेला आहे भारत आहे सत्याऐंशीव्या क्रमांकावर पर्याय क्रमांक तीन हे याचं बरोबर उत्तर असेल नेक्स्ट फोब्जने नुकतीच जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे यामध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जगात कितव्या क्रमांकावर राहिले आहेत किंवा जगामधल्या ह्या कितव्या सर्वात शक्तिशाली महिला राहिलेल्या आहेत याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्तीसव्या फोब्स काय तर फोब्स हे अमेरिकेमधलं बिझनेस मॅगझिन आहे दोन हजार बावीस या वर्षामधली जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी या फोब्सने नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे आणि यामध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जगामध्ये छत्तीसव्या क्रमांकावर राहिलेले आहेत यासोबतच भारतामधल्या इतरही काही महिलांना टॉप शंभरमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे त्यामध्ये एक आहेत रोशनी नदार या रोशनी नदार या या यादीमध्ये जगामध्ये त्रेपन्नव्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत माधबी पुरीबुच माधबी पुरीबुच या सेबीच्या अध्यक्ष आहेत आणि यांना या यादीमध्ये चोपन्नव्या क्रमांकावर स्थान देण्यात आलेलं आहे सोमा मंडल सेलच्या अध्यक्ष आहेत सोमा मंडल या सोमा मंडल यादीमध्ये सिक्स्टी सेवनव्या क्रमांकावर आहेत किरण मुजुमदार शॉ किरण मुजुमदार शॉ या यादीमध्ये या बायकोंच्या संस्थापक आहेत या बहात्तरव्या क्रमांकावर आहेत आणि नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर फाल्गुनी नायर या यादीमध्ये एकोणनव्या क्रमांकावर आहेत भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आहेत छत्तीसव्या क्रमांकावर पर्याय क्रमांक चार हे याचं बरोबर उत्तर असेल नेक्स्ट स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस दोन हजार एकवीस नावाचा अहवाल नुकताच खालीलपैकी कोणत्या संघटनेने प्रसिद्ध केला आहे याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जागतिक हवामान संघटना किंवा डब्ल्यू एम ओ वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे जागतिक हवामान संघटना किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन ही वातावरणीय विज्ञान हवामानशास्त्र जलविज्ञान आणि भूभौतिकी यावरील आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारी संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे किंवा विशेष एजन्सी आहे हिची स्थापना झालेली आहे तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास या दिवशी यामुळे दरवर्षी हा तेवीस मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून देखील साजरा केला जातो या डब्ल्यू एम ओ च मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि याच डब्ल्यू एम ओ किंवा जागतिक हवामान संघटना संघटने नुकताच हा स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस ट्वेंटी ट्वेंटी वन नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे हा अहवाल पृथ्वीच्या जलस्रोतांवर हवामान पर्यावरण आणि सामाजिक बदलांच्या परिणामांचं मूल्यांकन करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येतो हा एक वार्षिक अहवाल आहे तसंच या अहवालामध्ये नदीचा प्रवाह मोठे पूर आणि दुष्काळ यांचा आढावा देण्यात आलेला आहे आणि सध्या जगामधील सध्या जगातील तीन पॉईंट सहा बिलियन तीन पॉईंट सहा बिलियन एवढ्या लोकांना पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे असे अहवाल म्हटलेला आहे आणि दोन हजार पन्नास वर्षापर्यंत ही संख्या वाढून पाच बिलियन होईल असं देखील या अहवालामध्ये म्हटलेलं आहे उत्तर असेल आपला हा स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस ट्वेंटी ट्वेंटी वन नावाचा अहवाल नुकताच जागतिक हवामान संघटना या संघटनेनं प्रसिद्ध केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न चेन्नई मेट्रोची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेने नुकतेच सातशे ऐंशी मिलियन डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आशियाई विकास बँक ए डी बी या बँकेची कनेक्टिव्हिटी सुधारणे या उद्देशाने या चेनर दोन बावीस या महिन्यामध्ये सातशे ऐंशी मिलियन डॉलरचं कर्ज मंजूर केलेलं आहे आणि हे कर्ज चेन्नई मेट्रोसाठी नवीन लाईन्स तयार करणे व कनेक्टिव्हिटी मध्ये सुधार करणे यासाठी वापरलं जाणार आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक एडीबी किंवा आशियाई विकास बँक आशिया विकास बँक इंग्लिशमध्ये हिला एशियन डेव्हलपमेंट बँक असं म्हटलं जातं हिची स्थापना झालेली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट या दिवशी हिचं मुख्यालय आहे मनिला फिलिपिन्स या ठिकाणी सध्या अध्यक्ष आहेत मातसुगु असकावा आणि उपाध्यक्ष आहेत भारताचे अशोक लवासा इथे मेट्रोचा उल्लेख आलेला आहे चेन्नई मेट्रो म्हणजे मेट्रोचा उल्लेख आलेला आहे जर आपल्याला असं विचारलं की भारताचे मेट्रोमॅन भारताचे मेट्रो मॅन कोणाला म्हटलं जातं तर ई श्रीधरण ई श्रीधरन यांना भारताचे मेट्रोमॅन म्हणून ओळखलं जातं आणि भारतामधली पहिली मेट्रो भारतामधली पहिली मेट्रो कोठे आणि कधी सुरू केली तरी एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षामध्ये कोलकाता या ठिकाणी सुरू झालेले दोनही मुद्दे देखील लक्षात ठेवा भारताचे मेट्रोमॅन ई श्रीधरन आणि भारतामध्ये पहिली मेट्रो एकोणीशे त्र्याहत्तर कोलकाता या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण मिस अर्थ दोन हजार बावीस या स्पर्धेची विजेती ठरली आहे किंवा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मीना शिव चोई मीना सु चोई हिने नुकतंच मिस अर्थ दोन हजार बावीस या सौंदर्य स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे ही जी स्पर्धा आहे मिस अर्थ ही फिलिपिन्समध्ये आयोजित करण्यात येणारी वार्षिक आंतरराष्ट्रीय प्रमुख सौंदर्य स्पर्धा आहे जी पर्यावरण जागरूकता संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचे समर्थन करते मिस वर्ल्ड मिस युनिवर्स आणि मिस इंटरनॅशनल सोबत ही चार मोठ्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांपैकी एक स्पर्धा आहे दोन हजार दोन पासून फिलिपिन्समध्ये मुख्यतः फॉक्स लाईफ आणि फिलिपिनो चॅनलद्वारे ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये थेट आंतरराष्ट्रीय टेलिकास्टसह स्पर्धा आयोजित केली जाते आणि दोन हजार बावीस या वर्षामध्ये या मिस अर्थचं बावीस संस्करण जे आहे ते दक्षिण कोरियाची या मीना सुचोई चोई हिने जिंकलेलं आहे म्हणजे सी दक्षिण कोरियाची मीना सुचोई जी आहे ती मिस अर्थ दोन हजार बावीस ठरलेली आहे उत्तर असेल आपलं की पर्याय क्रमांक तीन मीना सु चोई ही मिस अर्थ दोन हजार बावीस ठरलेली आहे आता इथे पहिलं ऑप्शन आहे कॅरोलिना बिलावस्का कॅरोलिना बिलावस्का ही कोण आहे तर ही दोन हजार बावीसची ची मिस वर्ल्ड आहे ही दोन हजार ची मिस वर्ल्ड आहे किंवा हिने मिस वर्ल्ड दोन हजार बावीस ही स्पर्धा जिंकली होती आणि हरना संधू भारताचे हिने मिस युनिव्हर्स हिने मिस युनिव्हर्स मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकलेली आहे दोन हजार बावीस या वर्षाची हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मोना लोआ या जगातील सर्वात मोठ्या सक्रिय ज्वालामुखीचा विस्फोट नुकताच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हवाई मोना लोआ हा हवाई हवाई हे अमेरिकेमधलं किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमधलं एक राज्य आहे आणि याच हवाई या ठिकाणी या मोना लोआ या जगातील सर्वात मोठ्या सक्रिय ज्वालामुखीचा विस्फोट झालेला आहे हा जो ज्वालामुखी आहे मोना लोआ हा जगामधला सर्वात मोठा ज्वालामुखी जा मानला जातो एकोणीशे त्र्याऐंशी या वर्षापासून हा ज्वालामुखी या ज्वालामुखीचा विस्फोट जवळपास तेहतीस वेळा झालेला आहे आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी या वर्षामध्ये ज्वालामुखीचा लावा जवळपास बावीस दिवस वाहत होता आणि या ज्वालामुखीचा पुन्हा एकदा नुकताच या हवाई या ठिकाणी विस्फोट झालेला आहे उत्तर असेल हा हवाई अमेरिकेमधला हवाई या राज्यामध्ये ला आहे किंवा सक्रिय ज्वालामुखी आहे पर्याय क्रमांक एक हे याचं बरोबर उत्तर असेल नेक्स्ट योगिंदर कुमार अलख यांचे नुकतेच वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे ते कोण होते याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अर्थतज्ज्ञ हे जे आहेत योगिंदर कुमार अलग हे भारताचे एक अर्थतज्ञ व भारताचे माजी केंद्रीय मंत्री होते आणि यांचं नुकतंच डिसेंबर दोन हजार बावीस या महिन्यामध्ये वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आहे पर्याय क्रमांक एक हे याचं बरोबर उत्तर असेल यानंतर आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न इथे क्विकली रिवाईज करूयात कालचा आपला पहिला प्रश्न होता पंधरावा एफ आय यच हॉकी विश्वकप दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत हा वर्ल्ड कप आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे जानेवारी दोन या महिन्यामध्ये भारतातील पहिले रिअल टाइम गोल्ड एटीएम कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आले आहे तर हे एटीएम जेथे हैदराबाद या शहरामध्ये उभारण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन टाइम्स मॅगझिनने खालीलपैकी कोणाला टाइम्स पर्सन ऑफ द इयर दोन हजार बावीस म्हणून घोषित केला आहे उत्तर आहे व्लोदो जे झेलेन्स्की रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत यांनाच टाइम्स मॅगझिनने टाइम्स पर्सन ऑफ द इयर दोन हजार बावीस म्हणून घोषित केलेलं आहे नुकतेच प्रकाशित झालेले मिरॅकल मिरॅकल ऑफ फेस योगा हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर हे पुस्तक मानसी गुलाटी पर्याय क्रमांक दोन यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आशियातील सर्वात मोठे ॲटमॉस्फेरिक संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आले आहे तर हे केंद्र मध्य प्रदेश पर्याय एक या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सतराव्या भारतीय प्रवासी दिन संमेलनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे याचं आयोजन इंदौर या ठिकाणी करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक तीन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने नुकताच भारताचा रेपो रेट शून्य पॉईंट पस्तीस टक्क्यांनी वाढवल्यामुळे सध्या रेपो रेट किती झाला आहे सध्या रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्के एवढा झालेला आहे खालीलपैकी कोणता दिवस सार्क दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस दरवर्षी आठ डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील शंभर सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये किती भारतीय महिलांना स्थान देण्यात आलं आहे या यादीमध्ये भारतामधल्या चार महिलांना स्थान देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर आपण आपली जीके बुस्टर सिरीज पाहूयात जी के बुष्टमध्ये आजचा आपला पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची कोठे केली अभिनव भारत जी आहे ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी नाशिक या ठिकाणी स्थापन केलेली भारतामधली पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना होती उत्तर असेल नाशिक मुंबई येथे डॅश डॅश या साली गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आलं हे प्रवेशद्वार जे आहे ते मुंबईमध्ये एकोणीसशे अकरा या वर्षामध्ये बांधण्यात आलेलं आहे पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटी स्मारक म्हणून हे या भव्य कमानीची बांधणी करण्यात आलेली आहे एकोणीसशे अकरा या वर्षामध्ये भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला वयसराय कोण होता भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला वयसराय म्हणून आपण लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंगला ओळखतो उत्तर असेल लॉर्ड कॅनिंग त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार हा आपला भारताचा साहित्यामधला सर्वोच्च पुरस्कार आहे आणि या पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत वी स खांडेकर उत्तर असेल आपलं वी स खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते रॅमन मॅक्सेचे पुरस्कार विजेते पहिले व्यक्ती पहिले व्यक्ती कोण आहेत ते आहेत एकोणीस सत्तावन्न मध्ये दिला होता नाव आहे त्यांचं আচার্য বিনোবা ভাবে আচার্য বিোবা ভাবে एकोणीशे सत्तावन्न या वर्षामध्ये पहिला रॅमन मॅक्से पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे रॅमन मॅक्से पुरस्कार जो आहे या पुरस्काराला आशिया खंडाचा नोबेल म्हणून ओळखलं जातं आणि पहिल्यांदा एकोणीसशे सत्तावन्न या वर्षामध्ये आचार्य विनोबा भावे यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे दोन हजार बावीसमध्ये हा पुरस्कार जो आहे एकूण चौघांना देण्यात आलेला आहे त्यातले एकही आपल्या भारतामध्ये नाहीत चौघे कोण कोण आहेत त्यामध्ये पहिले व्यक्ती आहेत सोतियारा चिम कंबोडियाचे मानसोक्षातज्ञ आहेत दुसरे आहेत तदाशी हत होरी तदाशी हतोरी हे जपानचे नेत्रोक्तज्ञ आहेत तिसरे आहेत बर्नाटेड माद्रिद हे फिलिपिनचे बालरोक्तज्ञ आहेत आणि चौथे व्यक्ती आहेत गॅरी बेनेची गिब हे इंडोनेशियाचे प्लास्टिक प्रदूषण विरोधामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत उत्तर असेल आपलं पहिला रामनक्षत्र पुरस्कार जो आहे तो आचार्य विनोभावे यांना नाईन्टीन फिफ्टी सेवन या वर्षामध्ये देऊन सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर हे दोन प्रश्न आपण काल तुम्हाला विचारले होते गरुड शक्ती हा भारत आणि डॅश या देशादरम्यान आयोजित करण्यात येणारा संयुक्त युद्ध सराव आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंडोनेशिया गरुड शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात येणारा संयुक्त युद्ध सराव आहे आणि हा होता जिक्कीचा प्रश्न की डॅश हे डोंगररांग कृष्ण आणि आणि भीमा नद्यांचा जलविभाजक आहे या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस आलेले आढळून येतात यासाठी एक ओळ आहे ते लक्षात ठेवा न सता न सता सागोह शंकर न सता सा गोह भी शंकर हा क्रम लक्षात ठेवला तर आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवता येतील न सता सागोह भी शंकर एवढी एक ओळ लक्षात ठेवली तर बघा न म्हणजे नर्मदा नदी आहे न म्हणजे नर्मदा नदी ता म्हणजे तापी नदी आहे गो म्हणजे गोदावरी नदी आहे गो म्हणजे गोदावरी नदी आहे भी म्हणजे भीमा नदी आहे आणि क म्हणजे कृष्णा नदी आहे नसता सागोह हो भीशंकर आणि बाकी जे अक्षर उठले ती आहेत पर्वतरांगांची नावं त्यामध्ये स फॉर आहे सात स फॉर आहे सात पर्वतरांग स फॉर आहे सातमाळा पर्वतरांग सातपुडा सातमाळा त्यानंतर ह हो फॉर राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र डोंगरांग श फॉर आहे शंभू महादेव डोंगरांग शंभू महादेव डोंगरांग नसता सागोह भीशंकर आपल्याला विचारले काय कृष्णा आणि भीमा नद्यांचा जलविभाजक इथे आहे कृष्णा नदी इथे भीमा नदी या दोघांच्यामध्ये आहे शंभू महादेव डोंगरांग म्हणजे उत्तर असेल की कृष्ण आणि भीमा नद्यांचा जलविभाजक जे आहे ती शंभू महादेव डोंगररांग आहे नसता सागवह भीशंकर हे ओळ लक्षात ठेवा यावरून तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतील त्यानंतर आजच्या जिकेचे प्रश्न त्यामध्ये पहिला आहे नसीम अल बहर भारत व डॅश या देशादरम्यान आयोजित करण्यात येणारा द्विपक्षीय नौसैनिक युद्ध अभ्यास आहे ऑप्शन्स आहेत यू ओमान सौदी अरब आणि इस्रायल आणि हा आहे जे प्रश्न स्कर्वी हा रोग डॅश या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो या दोनही प्रश्न उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचे आहे सोबत ज्या व्हिडिओची पिढी फायल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे